साधारणपणे हिंगोली वाशिम यवतमाळ या भागात तुरीचं पीक गेलंय. पुण्याच्या मंचर वगैरे भागामध्ये ज्वारीची पिकं भुईसपाट झालेली आहेत. आपल्या नंदुरबारमध्ये मिरची खरेदी केल्यानंतर मिरची जवळपास 25-30 हजार क्विंटल मिरची भिजलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जळगावमध्ये नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार कांद्याचा पीक घेणारा शेतकरी या सगळ्यांचीच फार प्रचंड नुकसानी झालेली आहे. आज सरकारने पंचनामा करणं यासारखी घोषणा केलेली आहे किंवा सूचना दिल्या आहेत असं मला कळलं. परंतु मला वाटत नाही की सरकारचा या अनुभव बघितला तर या सगळ्यांची अंमलबजावणी सरकार करेल. आणि म्हणून उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे. मी स्वतः त्या मोर्चाला जाणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ट्रॅक्टरने हा मोर्चा काढायचा ट्रॅक्टरवरून असा निर्णय घेतलेला आहे. आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जे नुकसान झाले त्याची पाहणी होणार आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत जाणार आहोत. त्याचबरोबर परवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला अशाच स्वरूपाचा मोर्चा नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार आणि कांदा आणि अन्य पिकं ज्यांचं नुकसान झाले त्यासकट आम्ही परवा दिंडोरीला हा मोर्चा काढणार आहोत. 5 तारखेला अमरावतीला देखील विदर्भातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन डिव्हिजनल ऑफिसला आम्ही अमरावतीत मोर्चा काढणार आहोत. शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणून त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि आमचे सगळे राज्यस्तरावरचे नेते या मोर्चात कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. पण फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांची मांडणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मोर्चे काढून शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मांडण्याचं काम करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाची फार मोठी टंचाई मधल्या काळात जाणवली. सरकारने काही भागात दुष्काळ जाहीर केला, अनेक भागात दुष्काळानंतर थोडंसं उशिरा सुचल्यानं काही भागात दुष्काळ जाहीर केला. पण ते निर्णय घेताना देखील सरकारची सातत्यपूर्ण भूमिका नव्हती. आज अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं देखील फार मोठं शेतकऱ्यांची नुकसान करणारी घटना मागच्या 2-3 दिवसात झालेली आहे. जळगाव, धुळे, छत्रपती, संभाजीनगर, सातारा, नाशिक यामध्ये देखील काही वेगळी बाब झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन मग सोयाबीन असो, वेगवेगळ्या पिकांवर आता रोगराई पडायला लागलेली आहे. सोयाबीनवर आहे, गव्हावर आहे, वेगळे पिकावर वेगळे रोग पसरल्यामुळं देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. बाजार भाव व्यवस्थित मिळत नाही. एकंदरच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि म्हणून खान्देशात जळगाव, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा 30 तारखेला, 1 तारखेला आणि 5 तारखेला काढणार आहोत. या सरकारची अडचण एक आहे की काहीही म्हटलं की महाविकास आघाडीकडे जातात. ते आज ते स्वतः काय करतात हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात
करोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं असताना देखील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत. प्रत्येक संकट जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिलं ह्या त्यावेळचा सगळ्यांचा अनुभव आहे. आज मात्र नुसत्या घोषणा आहेत आणि निष्कर्षापर्यंत काही शेतकरी येऊ शकत नाहीत, कारण याची घोषणा झाली, त्याची घोषणा झाली, घोषणा आहेत पण प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळत नाहीत. विम्याचं आपण जे म्हणताय ते तसंच आहे. विम्याचाही अनुभव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागात काही फारसा चांगला नाही. आम्हाला असं सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांना अग्रिम देणार आहे ते दिवाळीच्या आधी देणार आहोत, तो जर नाही दिला तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असं मंत्र्यांचं विधान होतं, पण पुढं कुठं काहीच झालं नाही. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हतबल झाला आहे. आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या त्या जिल्ह्यात जाणार आहे. मला वाटतं आता 9 वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आज बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आज मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे एक दिलाने काम करतो आहे. आता 9 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याच्यावरून आजचा दिवस खराब करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. हे आश्चर्यकारक आहे की सरकारची भूमिका काय. सरकार सगळ्यांनाच बनवण्याचं काम करतं आहे. एका बाजूने OBC समाजाशी त्यांच्या मंत्रिमंडळातलेच नेते जाऊन OBC समाजाच्या व्यासपीठावर एक भूमिका मांडतायत, राज्याचे मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत, आणि हे सगळे मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सगळे नेते आहेत. आणि यांच्यात एक वाक्यता नाही, हे दोन्ही बाजूनं सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीत वातावरण महाराष्ट्रातलं बिघडवण्याचं, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि एकमेकाच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकारच्याकडून होतं आहे आणि त्याला प्रोत्साहन राज्य सरकारकडून मिळते असं आम्हाला वाटतंय. आणि त्यामुळं आम्ही फक्त हे पाहतो आहे, कारण सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि सरकारने मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे स्पष्ट सांगितलं पाहिजे, त्यावर कोणतं भाष्य नाही आहे. दुसऱ्या बाजूने OBC समाजाची भूमिका मंत्रिमंडळातलीच दुसरी मंत्री बोलत आहेत, OBC समाजाच्या भूमिका मांडणाऱ्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही आहे, शेवटी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, मांडतायत. पण मंत्रिमंडळात जे एकत्रित बसतात त्यांनी एकमुखाने बाहेर बोलायचं असतं. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला मोठं आश्वासन द्यायचं आणि मंत्री सिनियर ज्येष्ठ मंत्र्यांनी दुसऱ्या बाजूने राज्यभर सभा घ्यायच्या आणि वेगळी भूमिका मांडायची. आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे एकत्रित बसून ठरवून दोन व्यासपीठं महाराष्ट्रात तयार केलेली आहेत का काय, आणि दोन्ही बाजूची फसगत करायची आणि महाराष्ट्रातला नरेटिव्ह बदलायचा पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत असा प्रयत्न ह्याच्यात दिसतोय. अधिवेशन 7 तारखेला सुरू होतं आहे. आज बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग झाली. आम्ही 6 तारखेला काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही एकत्रित बसू. यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक वेगळे मुद्दे मागच्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या बाबतीतले आहेत. निधीचा असमान वाटप आहे त्याची एक मोठी तक्रार वेगळ्या भागातल्या विधानसभेच्या सदस्यांची आहे. हजीर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे.
जो मंत्रालयात जातो, जो ठाण मांडून बसतो, तो जास्त पैसे घेऊन जातो. त्यामुळं सत्तारूढ असणाऱ्या आमदारांच्या देखील कोणी 300 कोटी मिळवले, कोणी 100 कोटी मिळवले आणि कोणी 50 कोटीच मिळवले, ही जी तफावत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्यातच आहे, याच्यातच आमदारांच्यात फार मोठी सत्तेतल्या फार मोठी प्रचंड, आम्हाला तर काय आशा नाही आहे, पण सत्तेत असणाऱ्यांना देखील समान निधीचं वाटप होत नाही. शिंदे गटांच्याकडे गेलेले पैसे बघा, आमच्याकडून आता राष्ट्रवादीकडून गेलेले काही आमचे सहकारी तिकडे जाऊन बसले आहेत, त्यांना किती पैसे मिळाले बघा. आणि मूळ याच्यात सगळ्यात मोठा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांना मिळालेले निधी बघा. याची कंपॅरिझन केल्यावर लक्षात येईल की किती असमानतेचं धोरण सरकारमध्येच आहे. बाकीचे विरोधी पक्षाचं तर लांबच राहिलं, पण त्यांच्यातही तफावत आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आता निघतील यावेळी, आणि अनेक बाकी प्रश्न आहेत, त्यावर आम्ही सगळेच बोलू. सर, अधिवेशनात गेल्याप्रमाणे असं आहे की जातनिहाय आरक्षण, जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. सरकार मात्र याच्यावर निर्णय घेत नाही. जातनिहाय जनगणना सरकारने करावी म्हणजे जाती जातीतले जे आज तणाव निर्माण झाले ते थांबतील आणि कुणाची किती लोकसंख्या हे कळेल, त्याप्रमाणे आरक्षण देखील त्या प्रमाणात नंतर सेट करता येतील. त्यामुळं जातनिहाय जनगणना ही फार महत्त्वाची आहे आणि सरकार हे करणार नाही, करत नाही. करायचं असतं तर त्यांनी यापूर्वी केलं असतं. जर बिहारमध्ये होतं तर का होत नाही, आणि मंत्रिमंडळातले मंत्री पण व्यासपीठावरून सांगतायत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आता मंत्रिमंडळात बसून जो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तो बाहेर मागणी करून मंत्रिमंडळात निर्णय होत नसेल तर मला वाटतं की हे सगळ्यांच्याच रोलबद्दल शंका निर्माण होते. असं आहे की सध्याचं चित्र जे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ही गॉसिप चालू आहे, चर्चा चालू आहे लोकांची. हे कसं काय चाललं आहे, मी मगाशी जे बोललो तेच सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात. हा मुख्य प्रश्नाचा तर विषय लांबच आहे, पण आज भावनेचं राजकारण जोरात चालू आहे. सत्तारूढ असणाऱ्या सरकारी पक्षाने खरं म्हणजे याचे निर्णय घ्यायचे असतात, पण निर्णय घेणारे मंत्रिमंडळात बसणारी लोकं निर्णय घेऊन त्या त्या समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत कमी पडत आहेत असं दिसतं आहे. त्यामुळे त्यांना बाहेर पडून आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. OBCंच्या आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका मांडायची आहे ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे. मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल जी भूमिका बाहेर मांडतो आम्ही सगळे ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे आणि सरकारचा एकच भूमिका असली पाहिजे. सगळ्या सरकारचे सगळे मंत्री वेगळी भूमिका घेऊन साकू शकत नाही. तर सरकारमध्ये मंत्रिमंडळातीलच एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना सल्ला देतात की असं बोलायचं असेल तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडा आणि बोला. हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी तरी कधी ऐकलेलं नव्हतं, पण होत आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोरची त्यांनी भूमिका मांडलेली आहे, आमच्याकडूनही आम्ही भूमिका मांडतो आहे, त्यामुळे ती भूमिका मांडल्यावरच त्याच्यावर बोलणं उचित आहे. आत्ता बोलणं योग्य नाही, पण तरी थोडक्यात तुम्ही विचारलेच म्हणून सांगतो की त्याबाबतीतली सगळी कायदेशीर कारवाई ज्या दिवशी तिकडे शपथविधी चालू होता त्या दिवशी जिथं आवश्यक ते कायदेशीर पूर्तता आम्ही केलेली आहे, त्यामुळं त्याबाबतीतचं उत्तर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना आमची बाजू पण पटवून सांगू. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जी भूमिका आज निर्माण झाली आहे ती अधिक स्पष्टपणाने त्यावेळी आम्ही देखील लोकांना विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर मांडू. आणि
सुरोकर हा वगैरे असं वक्तव्य करतात, पण काल रोहित पवार जे युवा नेतृत्व यात्रा करते त्यांनी आणि पंतचा मुद्दा काढत ट्विटरवरनं वक्तव्य केलं की त्याच्यामध्ये त्यांनी थेट कोणाचं नाव तरी घेतलं नसतं तरी त्यांचं वक्तव्य हे सामाजिक थेट निर्माण करणारच होतं. त्याच्यावर काल कोण पण खूप मोठ्या प्रमाणात ते झाले, राष्ट्रवादीवर कोण फार मोठ्या प्रमाणात करण्यात आलं यावर काय मी काय पाहिलेलं नाही. ते मी फार ट्विटर आणि सोशल मीडियामध्ये क्वचित मला ज्यावेळी काही बोलायचं असेल त्यावेळेस उघडतो, ते फारसं मी पाहिलेलं नाही. आणि हे तुम्ही आता दिली आहे माहिती तर मी पाहिन आणि मी त्यांना फॉलो करत नाही त्यामुळे त्यांचं ट्विट बघितलेलं नाही मी. आता काय म्हटलं आपण नाराजी का? 11-11 जागा म्हणजे भरपूर झाल्या. 26 भाजपने एवढी माघार घेतली आणि 26 खाली भाजप आलं आणि दुसऱ्या दोन पक्षांना 11-11 जागा दिल्या. हे भाजपने मोठा त्याग केलेला दिसतो याच्यात. अजून लांब आहेत निवडणुका. आम्ही आमचं लक्ष येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर केंद्रित केले, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. त्यानंतर निवडणुका भरपूर लांब आहेत अजून. लोकसभेच्या निवडणुकांच्यासाठी जागा वाटप आमच्याही तिन्ही पक्षांचं एकत्रित अजून जागा वाटप झालेलं नाही, त्यामुळे त्यांच्या जागा वाटपाबद्दल आज कॉमेंट करण्यात बसणं हे योग्य नाही. आम्ही बसून आमच्या जागा वाटपात काय परिस्थिती होती आहे ते बघितलं पाहिजे. एक म्हणजे निवडून आलेले नगरसेवक आज महापालिकेत नाही आहेत, त्यामुळे अंकुश प्रशासनावर अजिबात नाही आहे. आता प्रशासन थेट मंत्रालयाला जबाबदार धरून ठराविक लोकांना काम दिलेलं आहे काही नेत्यांना की तुम्ही महापालिका बघा, आणि ते एक दोघं तिघं आहेत ते ठरवतात त्याप्रमाणे महापालिकेत आज निर्णय होतात. आणि ते शेकडो हजारो कोटी रुपयाचे निर्णय हे काही ठराविक मुठभर मंडळी महापालिकेत मुंबईच्या घेत आहेत. त्यात किती पारदर्शकता आहे किती नाही हे आम्ही योग्य वेळी आपल्यासमोर मांडू. पण आता पाऊस पडायचा तर पाऊस ढगात पाणी असलं तर पाऊस पडतो. आता ढगात पाणी नाही आहे, हा टाईम आता ढगात पाणी असण्याचा नाही आहे. त्यामुळं पाऊस ढग ज्यावेळी पावसाळ्यात परिपक्व व्हायच्या जस्ट मार्जिनली आधी असतात त्यावेळी पाऊस पाडण्याची प्रक्रिया वर विमान पाठवून करता येते. त्यामुळं आता ढगात पाऊस जुलैपर्यंत ढगात पाणी असण्याची परिस्थिती नाही आहे, त्यामुळं आत्ता कृत्रिम पाऊस पडेल असं मला वाटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना तज्ज्ञांनी समजावून सांगणं आवश्यक आहे की आत्ता पाऊस पाडता येणार नाही, आता जे पाणी आहे त्याच्यावर आपल्याला कसं टिकवायचं पुढचा पाऊस येईपर्यंत हे बघावं लागेल. आणि कृत्रिम पाऊस 2-3 मिलीमीटरपेक्षा जास्त पडत नाही, मॅक्सिमम 4-5 मिलीमीटर. त्यामुळं त्याच्यावर अवलंबून राहून आपण काही निर्णय घेणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही. असं आहे की महाराष्ट्रात जी सामाजिकदृष्ट्या मोठी अशांतता निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने ठामपणाने पावलं टाकली पाहिजेत. माझा म्हणण्याचा मागासपासून हा अर्थ आहे की सरकारचं एकमत असलं पाहिजे, सरकारने ठामपणाने निर्णय घेतले पाहिजेत. हे सरकार निर्णय न घेता उपोषणकर्त्यांना पुढच्या तारखा देणं
आणि दुसऱ्या बाजूनं मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या लोकांनी वेगळी भूमिका घेणं हे सगळं महाराष्ट्रात कधी घडलेलं नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी ठामपणाने ॲज अ चीफ मिनिस्टर त्यांनी स्वतः स्पष्टपणाने यावर बोललं पाहिजे, आपल्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांचं एकमत केलं पाहिजे आणि सरकारच्या वतीनं ओबीसींच्या बाबतीत काय भूमिका, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका याबाबतीत ठामपणाने भूमिका मांडावी आणि त्यात मंत्रिमंडळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जर सलोखा टिकवण्यासाठी विधानसभेत त्यांना काही पावलं उचलायची असतील तर महाराष्ट्रात शांतता टिकवण्यासाठी जे करावं लागेल त्याला आम्ही सगळे सहकार्य करूच, त्यात काहीच अडचण नाही. नाही, जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांच्यावर गुन्हे दाखल करणे हा प्रयत्न चालू आहे. आता आदित्य ठाकरेंनी एखाद्या पुलाचं उद्घाटन केलं कारण वापरायला त्यांच्या भागातला त्यांच्या मतदारसंघातला तो पूल होता, लोकांना पूल पूर्ण झाला आहे पण वापर नाही हे दिसायला बरं नाही. उलट आदित्य ठाकरेंनी उद्घाटन करून सरकारला सोयीचं करून दिलं की लोकं प्रवास करायला लागले, ट्रॅफिक जॅम कमी झाला, त्यामुळं मला वाटतं त्याच्यावर मंत्र्यांनी परत जाऊन उद्घाटन करावं. ही पहिलीच घटना आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी उद्घाटन केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. नाही, आता अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे होते, आमचे संदीप क्षीरसागर आहेत, त्या वाटेवर जे जे आहेत ते सगळे सहभागी झालेले आहेत आणि ती यात्रा जी आहे ती महाराष्ट्रातल्या युवकांच्या प्रश्नांच्या विषयी आहे आणि त्यामुळं त्याचं समारोप 12 तारखेला नागपूरला होणार आहे. मी आहेच ना, मी कायम सगळीकडे असतो, मी तुमचंच माझ्याकडे लक्ष नाही. नाही, त्या एकंदर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं वगैरे हे जे सगळे चौकशी तर व्हायलाच पाहिजे ना, चौकशी तर व्हायलाच पाहिजे आणि ती सखोल व्हायला पाहिजे. तुम्ही काय म्हणत होता? नहीं, पिछले 4-6 दिन में तो बहुत बड़े तादाद में बेमौसम बारिश हुई है और इसका परिणाम इतना गहरा है कि कुछ कई जगह जानवर मर गए हैं और किसानों का बहुत बड़ा नुकसान हुआ है. इसके पहले भी जब यानी नासिक में देखेंगे तो कांदा के लिए लोग आंदोलन कर रहे थे, कपास का रेट अभी 7,000 रुपया ही है उसके लिए लोग आंदोलन करते हैं, सोयाबीन का कुछ प्रॉब्लम है, हर जो भी क्रॉप है हर क्रॉप का किसान जो है बहुत तकलीफ़ में है और इसीलिए हमने राष्ट्रवादी के तरफ से महाराष्ट्र में जलगांव में एक किसानों का आक्रोश मोर्चा रखा है. कल 1 तारीख को नासिक ज़िले में दिंडोरी के यहाँ हमारा आक्रोश मोर्चा होने वाला है और 5 तारीख को अमरावती में विदर्भ की वो 2-3 जिले के बारे में जो सब किसानों के प्रश्न हैं वो लेके हम आक्रोश मोर्चा किसानों का अमरावती में निकाल रहे हैं. नहीं, वहाँ की वो जो दुर्घटना थी
तभी ऐसा लगता था कि कोई बचेंगे नहीं, लेकिन ये सबको जो रिजल्ट आया है इसीलिए सभी उत्साहित हुए, आनंदित हुए हैं कि सारे लोग बच गए। तो ये बहुत बड़ी घटना है ऐसा मुझे लगता है। और वहाँ के जो इंजीनियर्स हैं, जहाँ वो टेक्नोलॉजी जिन्होंने इस्तेमाल करके उनको जल्द से जल्द बाहर निकालने की कोशिश की, अंदर 16-17 दिन अंदर थे, तो अंदर जो खाने के लिए सारी चीज़ें भेजने का, अंदर से फ़ोन कांटेक्ट करने का, ये सारी चीज़ें टेक्नोलॉजी का अच्छा उपयोग हुआ है। और मुझे लगता है कि इतने लोगों की जान बची है, और इसके लिए जो प्रयास वहाँ के इंजीनियर और अथॉरिटी ने किए हैं उनका अभिनंदन करना ज़रूरी है। श्रेय किसने लेना है वो लेने दीजिए, लेकिन एक अच्छी चीज़ हुई है, इसका आनंद हमें राष्ट्रवादी की तरफ से हमें सभी को है। हाँ, ज़रूर मिलता है। जब प्रधानमंत्री खुद सारी चीज़ों की तरफ ध्यान देते हैं तो मिलना ज़रूरी है मैंने सबको, यानी बहुत। लेकिन काम तो वहाँ के जो साइट पे जो इंजीनियर है उन्होंने किया है, और उनके पीछे प्रशासन रहता है, तो मुझे लगता है उनको एक कॉन्फिडेंस आ जाता है। अभी 9 साल के पहले मैंने इसका जवाब दिया मराठी में कि 9 साल के पहले जो घटना हुई है वहाँ, उस घटना के ऊपर आज टीका टिप्पणी करना मुझे ठीक नहीं लगता। आज क्या है वो वास्तव है, और उसको सुलझा, वो सारे सवाल जो सामने आ रहे हैं उसको सुलझाने के लिए सभी पार्टियों ने इकट्ठा बैठ के मार्ग निकालना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में अलग अलग छोटे छोटे जनजाति के लोग और जिनको आरक्षण चाहिए वो आंदोलक सारे एक दूसरे से भिड़ रहे हैं, और ये ठीक है ऐसा मुझे नहीं लगता। ओके, थैंक यू। फार चांगली नहीं है। हाँ, और फार भी क्यों नहीं चाहिए।